ओबीसी आरक्षणाचा वाद हळूहळू चिघळताना दिसू लागला आहे. मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. अशात राज्य सरकारने ओबीसी आंदोलकांपुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवला. आज या संदर्भात मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली. दरम्यान आजच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यास ओबीसी नेते राज्यभरातील आंदोलन मागे घेणार. राज्य सरकारने त्यांना काही मदत घालून दिली आणि इच्छेनुसार हा प्रश्न सोडू शकू असा एक विश्वास दिलेला आहे. तर आता या सगळ्यातून या आश्वासनं दिली त्यातनं राज्य सरकार नक्की काय निर्णय घेतं हे इथून पुढच्या 30-35 दिवसात कळेल आणि त्यानंतर मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे, नाहीतर काय होईल हे आज सांगता येणार नाही. गेली 2.5 वर्ष व्हीसीच्या माध्यमातून घेणाऱ्या बैठका आता बंद झालेल्या आहेत. फेस टू फेस ज्याला आपण चर्चा म्हणतो संवादातून चांगला मार्ग निघू शकतो हे त्याचं उदाहरण आहे. म्हणून मराठा समाजाचे असो की ओबीसी समाजाचे असो की इतर समाजाचे असो यांच्या बैठका होणं हे गरजेचं आहे. आणि याला विरोधक जर काही दुसऱ्या अर्थानं पाहत असेल तर तो त्यांचा दृष्टिकोन आहे आणि अशाकडे आम्ही लक्षसुद्धा देत नाही. आता कोणाला आमंत्रण दिलं नाही दिलं म्हणून त्या लोकांनी जे आहे हा विषय फार महत्वाचा आहे. मराठा आरक्षणाचा विषय जेवढा महत्वाचा तेवढा ओबीसी आरक्षणाचा सुद्धा विषय महत्वाचा आहे आणि त्यामुळे जे आहे फक्त आपण आपला इगो बाजूला ठेवून जे आहे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन समाजामध्ये भेदभाव होता कामा नये, जातीपातीमधलं राजकारणामुळे खालच्या तळागाळातील लोकांना त्रास होऊ नये यासाठी एकत्रित येऊन काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि याच विषयी अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहेत. तुषार, आता मराठा विरुद्ध ओबीसी हा जो प्रश्न आहे म्हणजे हा वाद जो आहे तो आता चिघळत चाललेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, काय अपडेट? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर तरंगे पाटलांनी जी मागणी केली होती सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विरोध केलेला आहे. त्यामुळे आजची जी ओबीसी संदर्भातली जी बैठक आता सुरू होईल त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उपस्थित असतील. या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांचं हॉस्टेल असेल, परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती असेल, जे महामंडळ आहेत ओबीसीसाठीचं तर त्यांना किती कर्ज वाटप करता येईल, त्याचा व्याजदर काय असणार आहे या संदर्भातलं चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी क्षमता वाढवत असेल तर त्यासाठी काय योजना असणार आहे, घरकुल योजनेचा प्रश्न काय आहे, ओबीसी समाजासाठी 10 लाख घरे बांधण्यासंदर्भातली तरतूद केली जाणार आहे, असे अनेक महत्वाचे प्रश्न या प्रश्नासंदर्भात आता ओबीसी बैठक सुरू होते. या बैठकीमध्ये या संदर्भातली चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तपशिलाबद्दल आपण बघतोय या मागण्यांवरती आता मोठी चर्चा होताना दिसते. शिष्टमंडळाने आज याबद्दल भेटीगाठी घेतलेल्या आहेत आणि मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नका, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास त्यांनी विरोध केला.